नमस्कार, मी आज पात्राची भाजी करणार आहे। तर त्या भाजीविषयी थोडी माहिती सांगायची आहे। ही भाजी पावसाळ्यात बांधावर आणि रानात ही मोठ्या प्रमाणात उगवते। ही भाजी औषधी आणि गुणकारी आहे। अशी ही रानभाजी आहे। ही भाजी सर्वांनाच आकर्षित करते। ग्रामीण भागात ही भाजी दिसताक्षणी उपटून घेतली जाते। भाकरी भाजीसोबत कच्ची पात्राची भाजी खातात किंवा भाजीही बनवून खाल्ली जाते। ही भाजी मुतखड्यावर तसेच लघवी समस्येवर औषधासारखे काम करते। चला तर आपण आता पात्राची भाजी कशी करायची आहे ते पाहूया। ही भाजी स्वच्छ धुवून त्याची पानं काढून घ्यायची आहेत। तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी तोडून घेतली आहे। तर याला पाण्यात टाकून आता पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊ। इथे मी पात्राची भाजी बारीक चिरून घेतली आहे। एक कांदा आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतला आहे। लसूण थोडं ठेचून घेते मी। इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। तर आता आपली कढई गरम झाली आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झालेलं आहे। 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा मोहरी घालते मी। ठेचलेलं लसूण आणि चिरून घेतलेला कांदा घालते मी। आता याला चांगलं सुकेपर्यंत परतून घ्यायचं। आता आपला कांदा चांगला सुकत आला आहे। तर याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। हळद अगोदर घालायची नाही तर ते जळून जाते, म्हणून कांदा सुकल्यानंतरच घालायचं। 1/2 चमचा हळद घालते मी। आता ही चिरलेली भाजी याच्यामध्ये घालून घेऊ। काही जण या भाजीला वाफवून घेतात तर जीवनसत्व नष्ट होतात, तर अशा पद्धतीनेच करायचं। अशा पद्धतीने तुम्ही भाजी करा। तुम्ही तव्यावर पण करू शकता। मी कढईत करत आहे, जास्तीची भाजी आहे म्हणून। ही भाजी वाफवून केल्याने याच्यातले जीवनसत्व नष्ट होतात, म्हणून अशा पद्धतीनेच करा तुम्ही, याच्यातले जीवनसत्व टिकून राहतात। आता ही भाजी थोडीशी सुकल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी मीठ घालत आहे। चवीनुसार तुम्ही घाला। याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घालत आहे। तुम्ही काळंही घालू शकता। काळं तिखट देखील घातल्यावर चालतं। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे। तर मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते। कडक भाकरीबरोबर ही भाजी अशा पद्धतीने खा, खूप छान लागेल। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।